जगण्याची जी वर्ष आहेत आपले ते अल्पायुष्य मानवदेह शतकले अर्धरात्र खाय मद्य बालत्व पीडा रोग क्षय मग काय भजनाशी उरले ते काय का म्हणून युक्त आहारण लगे मग काय करावं या कलियुगातल्या लोकांना. तर महाराज म्हणतात कलियुगा माझी करावे कीर्तन त्याचा परिणाम तेने नारायण देईल भेटे. बरं महाराज हे साधन करायला आम्हाला कुठं वनात जावं लागेल का. महाराज म्हणतात वनात जाण्याची गरज नाहीये है का नाही. तुमचा आम्हाला व्यवहार सोडून द्यावा लागेल का. महाराज म्हणतात व्यवहार सोडून देण्याची गरज नाही. तुमचा लौकिक सोडून देण्याची ही गरज नाही. अंगाला राग किंबहुना भस्म लावण्याची सुद्धा गरज नाहीये है का नाही. न लगे लौकिक सोडावा हा न लगे व्यवहार सोडावा है का नाही. न लगे लौकिक सांडावा व्यवहार आणि घ्यावे वनांतर भस्मदंड हे करण्याची काही गरज नाही. महाराज म्हणतात या हे बाकीच्या उपायाच्या भांगडीतच पडू नका. तू का म्हणे मज अनेक उपाव है का नाही. आणि हे जे दिसतेत ना ते मला व्यर्थ दिसते. दिसती तेव्हा वनामे वीण म्हणून कलियुगा माझी करावे कीर्तन देणे नारायण देईल भेटी. माझाला अभंगाचा सरळ सरळ भाव मी तुमच्या समोर मांडलेला आहे. या अभंगावर आपल्याला सविस्तर चर्चा करायची. अभंगावर आपल्याला सविस्तर चिंतन करायचंय. पण तत्पूर्वी वक्त्याला घालून दिलेला जो नियम आहे आमच्या शास्त्रानं है का नाही. कुठल्याही गोष्टीला नियम आहे. कुठल्याही गोष्टीला नियम आहे ना. पहा ना कोरोना आला त्याला सुद्धा काय नियमच आहे ना. काय नियम आहे त्याचे नियम. हात धुणे है का नाही. वारंवार तोंडाला हात न लावणे हा काय त्याचा नियम आहे. माणसाला खेटून खेटून बसणे है का नाही हा त्याचा काय कशाला बी हा म्हणा है का नाही. खेटून खेटून बसणे हा कोरोनाचा नियम आहे का नाही. म्हणजे प्रत्येक गोष्टीला जसा नियम आहे तसा वक्त्याला सुद्धा नियम. मग कुठलाही वक्ता असू द्या सर बरं का. कुठलाही वक्ता असू द्या वक्त्याला असा नियम आहे. वक्त्रायद संवदेत तत् चतुर्विधं विभज्य संवदेत प्रथमां प्रार्थनंच द्वितीयां उपोद्घातंच तृतीयां प्रस्तावणंच चतुर्थं विशदीकरणंच विठ्ठला विठ्ठला नंच नंच काय आम्हाला कळलं नाही का. फार सोपे आहे सोपा अर्थ आहे त्याला. आपल्याला त्याचा त्याच्यामध्ये आपण डोकं लावत नाही म्हणून कळत नाही. पहिल्यांदा त्या वक्त्यानं प्रार्थना करावी है का नाही. कुठलंही कार्य करायचं असेल तर अगोदर काय करावं लागते सर आपल्याला. आता तुम्ही शिक्षक आहेत बरोबर आहे. तुम्ही शिक्षक आहे. आता शाळेमध्ये त्या शिपायानं घंटीच वाजवतात ना तुमच्याकडे. घंटी वाजवली की डायरेक्ट शिकवायला सुरुवात करता का तुम्ही शाळेमध्ये. पोर कुठे गेले फरार झाले बा पोर पोर गेले का नाही. शाळेमध्ये डायरेक्ट शिकवलं जात नाही माऊली महाराज. काय केलं जातं पहिल्यांदा प्रार्थना खरा तो एकच धर्म जगाला गोळ्या घालाव्या असं जगाला प्रेम अर्पावी ही प्रार्थना किंवा प्रतिज्ञा. भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहेत ही प्रार्थना प्रतिज्ञा शाळेतल्या विद्यार्थ्या जाऊ दे विद्यार्थ्याचं शेतकऱ्याला सुद्धा करावी लागेल. गणगण काम लागू दे सुती है की नाही. काव सुती पाहिजे ही शेतकऱ्याची प्रार्थना आहे. तशी माझ्या वारकरी संप्रदायाची सुद्धा प्रार्थना आहे. तुम्ही आता आज सप्ताह सुरू केला आपण तुम्हाला आज नियम शिकवतो म्हणजे मग तुमच्या लक्षात येईल की नाही. आज हा पत्रवाळ्या टाकण्याचा कार्यक्रम माझ्याकडे दिलेला आहे बरं का. आणि उद्यापासून याच्यावर या पत्रवाळीवर तुम्हाला मेजवानी आणि अशा प्रकारची मिळणार आहे. फार मोठे मोठे दिग्गज कला गुणवान या ठिकाणी कीर्तनकार विद्वान कीर्तनकार या ठिकाणी येणार आहेत आणि तुम्हाला ते ज्ञानदान देण्याचं कार्य अशा प्रकारचं करणार आहेत. ही माझ्या वाट्याला मलाच का दिली अशा छोट्याशा माणसाला सेवा मला काही मिळणार का ना विठ्ठला. अपेक्षा मी फार छोटा आहे फार छोटा आहे बरं का. पण तरी सुद्धा मला चान्स दिला हे माझं महत् भाग्य नाही की नाही. नुसतं भाग्य नाही महत् भाग्य. काय सांगत होतो गेलो ध्याला तुम्ही पुन्हा पहिल्या पण अनियम चार नियम है का नाही. नियम सांगत होतो पहा. त्या वक्त्याला काय करावं लागते प्रार्थना. आपला सप्ताह तुम्ही सुरू केला विना उभा करायच्या वेळेला आमच्या या वारकरी मंडळीने सगळ्यांना प्रार्थना केलीच असेल. कोणती. श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगव्यापका जनार्दना आनंद घना विनाशा सकळ देवा आदि देवा ही प्रार्थना आहे.
आणि दुसरा तुकडा फार महत्त्वाचा आहे त्याला उपोद्घात असं म्हटलं जातं. उपोद्घात म्हणजे काय? यत् कार्यं वर्तमाने भवन वा घटनस्ति तस्य कार्यस्य कारणस्य यत् प्रतिपादनं तद् वक्तव्यं उपोद्घातत्वं विठला. कार्याचं कारण स्पष्टीकरण करणं म्हणजे उपोद्घात. म्हणून या नियमाला अनुसरून चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह वर्ष 41वा आहे. कडे 41 वर्ष तुमच्या या परमार्थाला पूर्ण होत आहेत. खऱ्या अर्थानं आपण भाग्यवान आहे. काही काहीचे सत्य लॉकडाऊन मध्ये सापडले पण आपलं सापडलं नाही. आपण किती भाग्यवान आहे. का भाग्याचा उदय झाला? तर खऱ्या अर्थानं तुम्ही संतांचे चरण जोडले गेले. पण मला असं वाटतं त्याच्याही पेक्षा परिस्थिती खूप गंभीर आहे. भाग्याचा उदय हे जोडी संत पाय हेही बरोबर आहे पण परिस्थिती अशी गंभीर आहे. पण आपल्याला आशीर्वाद खंबीर आहे त्याच्यामुळे महत्वाची गोष्ट ही आहे. बरं काय आशीर्वाद आहे? देव राखेत आशीर्वाद आणि अशा प्रकारचा आपल्याला आहे. म्हणून खऱ्या अर्थानं आपल्या गावावर संकट आलं नाही. नाही एक गाव असं सुटलं नाही तिथं पेशंट निघला नाही. पण तुमच्या गावामध्ये पेशंट नाही निघला. त्याचं कारण आहे तुम्ही फार सावधता सुद्धा सावधगिरीने केलं. तुम्ही काय माणसं कमी चॅप्टर आहेत का? भय काय जीवा? वा वा वा. खऱ्या अर्थानं सेवेचं फल आहे. बरं माणसाच्या जीवनामध्ये सेवा फार महत्वाची असते आणि त्यातली त्यात वारकरी संप्रदाय हा सेवा भावच. वारकरी संप्रदायामध्ये देह समर्पीचे देवा भार काहीच न घ्यावा आणि मग होईल आगवा तुका म्हणे आनंद. जगामध्ये या मृत्यू लोकामध्ये जो जीव जन्माला आला त्याला एका गोष्टीची गरज आहे. त्याचं नाव आनंद. किती शब्द आहेत? आनंद. तीन शब्द. पण भेटतो का? नाही भेटत. का नाही भेटत? का नाही भेटत? आपल्या जीवनामध्ये आनंद पाहिजे ही गोष्ट खरी आहे सर. पण आपल्या जीवनामध्ये आनंद भेटतो का? का भेटत नाही? आणि असंत महात्मे म्हणतात आम्ही खातो आनंदाचे लाडू. त्यांना लाडू आणि आपल्याला साडू सुद्धा नीट नाही. ते पेतळच ही अशी परिस्थिती आपली. म्हणजे त्या मंडळींना आनंद. आपल्याला का आनंद नाही? मला असं वाटतं त्यांना आनंद मिळण्याच्या पाठीमागचं कारण वेगळं आहे. काय कारण वेगळं आहे माऊली महाराज?
आपलं अज्ञान तर आहेच पण महत्वाचा आनंद भर जाऊ द्या. आनंदी होण्याचा मंत्र देऊ का तुम्हाला मंत्र? आनंदी होण्याचा मंत्र आता कोणाला वाटत का मला? आता आपण शेतकरी असं वाटत का आपली बैल जोडी लगेच मारा वाटत का? असं नाही वाटत. म्हणजे दुःख मज लागे दुःख भावे ऐसे कोणी भावे ना जीवे. कोणाला वाटत नाही मला दुःख व्हावं म्हणजे आपल्याला बरं दुःख व्हावं वाटत नाही पण पदरात दुःख पडतं. कारण काय? कारण द्या. काय कारण आहे? त्याचं कारण एकच आहे. या संत महात्म्यांना आनंद मिळतो त्याचं कारण एक आहे. दुःखवी अनेकाच्या दुःखे आणि सुखवी अनेकाच्या सुखे म्हणून ते आनंदी आहे. आपल्याकडून ही प्रक्रिया घडत नाही. लक्षात येते माझं बोलणं? आपल्या एखाद मी सांगतो एखाद्याच्या अंतकरणाला जर दुःख झालं, तुम्ही ऐकता ना सगळे, एखाद्याच्या अंतकरणाला जर दुःख झालं आणि त्याचं दुःख पाहून आपलं अंतकरण जर डबल दुखावत असेल तर मला वाटतं त्याच्यासारखा आनंदी माणूस जगात दुसरा कोणी नाही. तुम्हाला कळलं ना पण माझं बोलणं? पण ही प्रक्रिया आपल्याकडून घडत नाही. घडती का बाबा? घडती का? नाही घडत. हा त्यांच्यात घडत नाही ती जाऊन द्या. आमच्यात घडत नाही हे विशेष आहे. विठाला उदाहरण जर द्यायचं झालं तर एखाद्यानं बोर घेऊ द्या. बोर बोर कळतो ना का? तुम्ही बोर झाला? बोर नाही झाले. ऐका, एक जण माझ्याकडे आला, जाऊ द्या सांगतो घडलं. जर माझ्याकडे आला डोंगरे बाबा आणि मला म्हटला बाबा ते फार गमतीदार असतात मास. म्हटलं काय? तुम्हाला पाणी कळतं? म्हणलं पाणी तुम्हाला कळतं ना? मी काय बोललो हे कळलं? तो काय म्हटला तुम्हाला पाणी कळतं? आता मला काय माहिती काय कसं विचारलं. मी म्हणलं हो कळतं. तुम्हाला वा 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 चला बरं म्हटलं. मी म्हणलं ऐक मला पाणी कळतं पण काय कळतं? मला तहान लागल्यावर गिल्लास भर प्यायचंय का तांब्या भर प्यायचंय एवढंच कळतं. त्याला पूर्ण नाही कळत. तू काय वेगळ्या भ्रमात? ते म्हणला नाही ना बाबा माझी श्रद्धा आहे तुमच्यावर. तुम्हाला कळतंय ना गावरांगडी? काय म्हणला तू? श्रद्धा नाही श्रद्धा. म्हटलं मग तुझं म्हणणं काय नेमकं? ते म्हणला नाही आपल्याला बोर घ्यायचा नाही तुम्ही पाणी. म्हणलं मला कळत नाही भाऊ. ते तिकडं ज्याला कळतं त्याच्याकडे जा. आणि मग ते नाही 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 तुम्ही जिथं सांगता तिथं बोर घेतो मी. फक्त तुमच्यावर माझी श्रद्धा आहे सांगा. मी म्हणलं तू मला तुझी श्रद्धा असू द्या तर काही असू मला कळत नाही तपलं तू धोरण. त्याने खिशात हात घातला तेव्हा हजाराच्या नोटा चालू होते. आता लक्षात आलं असं तुमच्या लाल नोट दाखवली मला आणि मग हजाराची नोट बघितल्यावर मला कुंकड बी पाणी दिसायला लागलं ना. आता जिकडे तिकडे पाणीच पाणी कशामुळे भेटन का सुख मला अशी परिस्थिती आहे का? मग त्यानं ते हजाराची नोट म्हणलं चल दाखवतो पाणी. पण तिथं शेतामध्ये गेल्याच्या नंतर मग ते फॉर्मॅलिटीज पूर्ण करायचे ते नारळ वगैरे डोंगरे बाबा घेऊन असा लागलो हिंडायला. आणि हिंडायला लागल्याच्या नंतर ते म्हणे बाबा तिकडं नाही घ्यायचं आपल्याला इकडे घ्यायचं आहे. कुठं? असं म्हणजे शेजाऱ्यानं जिथं बोर घेतला होता त्याच्या वाटणीला बांधाला चिटकून तो म्हणे इथं घ्यायचा. आणि मी बोलला अरे त्याचा बोर आहे ना तिथं. ते म्हणला म्हणून तर घ्यायचं काय म्हटलं म्हणून तर बोर घ्या. मी म्हटलं अरे त्याचा बोर आहे तू का? ते म्हणला मग तुम्ही फक्त सांगा. मी म्हटलं आता ह्याच्यातून सटकावं लागल ना कसं तर. मी म्हटलं ऐक त्याच्या जे वावरातून असा नळ गेलेला नळ तो असा वरून गेला. कळतंय डोंगरे बाबा त्याच्या वावरातून जो नळ गेलेला तो असा वरून गेलाय आणि तुझ्या वावरातून गेला ते असा खालून गेला. त्या म्हणलं आता खालून गेला म्हणल्यावर कशाच घेत. ते म्हणला किती खालून? मी म्हणलं 700-800 फूट तरी असेल. मी म्हणलं 800 फूट बोर म्हणल्यावर एवढे पैसे खर्च करायला काय घेत. ते म्हणला जमतंय ना घेऊ. मी म्हणलं बचने का कोई चान्स नाही आता. आता 800 फूट म्हणलं तरी ते घेतच म्हणतोय म्हणल्यावर. त्यामुळं ते लगेच बोरची गाडी मावली महाराज आणली आणि लावली नारळ वगैरे फोडला गाडी लावली आणि वर्ष ते सुरू झालं. जगातला पहिला पानाडा तिथं
आपले बाकीचे पानडे पाणी दाखवून घरी आपले जाते नाही की नाही, पण मी तिथं उभा लोकांचा पानड्यावर लोही विश्वास, काय भानगड असेल ते असो की नाही, ते कळत का नाही कळत त्यांनाच माहिती, पण त्याच्यावर लई विश्वास. आता पहा आता पानड्याचे बोर्ड कोरडे ठाक पडले, पानड्याच्या रानातले बोर कोरडे. त्याला मी म्हणलो एका पानड्याला, म्हणलं काव तुम्हाला पाणी कळत, म्हणलं हा, म्हणलो तुमचा बोर फेल का, ते म्हणलं बाबा आपली द्या आपल्यावर चालत नाही. म्हणजे असे सटकायला बिले भारी राहते ते की नाही. ते मी तिथं उभा 100 फूट गेला, काय पाणी डोंगरे मारा निसता फोपाटा उधळायचो ही कडे ठीक आहे ना, 200 फूट 300 फूट 400 फूट 3-3.5 वाजत आले रात्रीचे, रात्रीचा बोरला ऐक 500-600 फूट गेल्यावर मी म्हणलं मला घाल नेऊन घरी, आता मला आता पटकन सटकव ना, ते हाडमुठ ते म्हणलं आपलं गावात गेल्यावर निदान लोक धाराधारी तरी करते नाही का, आणि इथं जर त्याने आता ते पाणी ना इथंच ते आपल्याला बोर मध्ये घाले. घरचे फोन करते कीर्तनाला गेलेत, मी आपला बोर मध्ये ज्ञान बा बोर मध्ये बसायच्या मापाचा बी आहे का, ते मॅम म्हणलं मला घरी नेऊन घाला गाड्या, त्यानं घरी नेऊन घातलं, बोरला पाणी नाही लागलं मला नुसते हवा पोपटाचं, काय पाणी आलं ते 4-5, 5-5, 6:30 आलं बोरक पटक झालेलं अंगावर सगळं फोपटलं मला म्हणी, ते दिसल्यावर मग मी असं भोंकून घेतलं अंगावर. मी म्हणलं आता हे काय आता आपल्याला सुट्टी देत नाही, काय सुट्टी देतात अरे बाबा बाबा ओ बाबा रिझर्वला पेट्रोल गेलं, ते पैसे नव्हते ह्याच्या त्याच्याकडून उसने करून त्या बोरवाल्याची भरती केली, काय खायचं आवाज खोल गेला म्हणे बाबा ओ बाबा. मी आपलं तसंच मी म्हणलं उजळून द्यावा आणि मग उठा, म्हणजे माणसं धरायला येते नाही का, पण त्याला काय दम निघतो, त्याने अशी रग ओढली अंगावली म्हणलं बाबा तो काय म्हणला असं मला सांगा बरं तू, तो म्हणला तो हो वाटोळा होई, काय म्हणलं ते त्याने दिलं ना पाट पाट शाप मला, काय म्हणला ते तो वाटोळा होईल. मी म्हणलं माझं होईल तवा होईल, तुझं माझ्या हाताने आत्ता झालं याच काय, जाऊ द्या दृष्टांत संपला, पण लक्षामध्ये आलं ना तुमच्या वातावरण, आपल्या जीवनामध्ये आपण खऱ्या अर्थानं दुःखी आहे त्याचं काय कारण हे महत्वाचा फेस आहे. दुसऱ्याचा आनंद आपल्या डोळ्याने देखत नाही त्याच्यामुळे आपण दुःखी आहे. आणि संत महात्मे तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहळा आणि याही भूमंडळा माझी कीर्ती पोवाडे गातोय आपण, त्याचं कारणच हे की दुसऱ्याच्या अंतकरणाला दुःख झाल्याच्या नंतर त्यांचं अंतकरण अगदी कसं मृदू सवाय नवमीत तैसे सज्जनाचे चित्त, म्हणून खऱ्या अर्थानं ते आनंदी आहेत. आपल्याला आपल्याला ही प्रक्रिया आपल्याकडून घडत नाही त्याच्यामुळे आपल्या जीवनामध्ये आपण खऱ्या अर्थानं आनंदी होत नाही. म्हणजे आनंदामध्ये तरी नेमकं काय बुवा, कशाला म्हणायचा आनंद, आनंद या शब्दाचा अर्थ आहे देव, आनंद या शब्दाचा अर्थ काय देव. आता एवढा खटक खटक कशासाठी खटाटोक केला, एवढी परिस्थिती गंभीर आहे. आता समजा तुम्हाला परवाना दिला नाही सप्ताह करायला दिलाय का, कोणालाच देत नाही तर तुम्हाला कुठून देते नाही का नाही, पण हे आपलं चाललंय श्रद्धेच्या जोरावर आहे का नाही. खऱ्या अर्थानं आपल्याला परवानगी नाही तरी सुद्धा आपण सप्ताह करायला लागलो, कशासाठी करायला लागलो एन्जॉय म्हणून, एन्जॉय म्हणून करायला लागलो का, कशा करता करायचंय की अरे अनेक विचाराची माणसं एका विचाराची बनावत, म्हणून काय करायचंय सप्ताह, विभिन्न विचार झालेले एक विचार व्हावा म्हणून अनेक जाती धर्माचे माणसं एका विचाराचे व्हावत, हा ह्या जातीचा तो त्या जातीचा, हा विचार माणसाच्या मनातून जोपर्यंत जात नाही तोपर्यंत सप्ताह करूनही फायदा नाही ऐक नाही. हा ही गोष्ट खरी आहे, म्हणून सप्ताह करायचा. आज आपण सप्ताह करतोय काय लेकर आहोत, 150 रुपये रोजानं बाईला दिवसभर काम करावं लागतंय. आमच्या माता मावल्याला 150 रुपये 200 रुपये दिले की सकाळी 10 गेलं की संध्याकाळी 6 त्या बाया म्हणतात मालक आता जाऊ का, तो म्हणतो थांबा ना अजून हातभर दिवस राहिला, काय म्हणतो किती रुपये 200 रुपयात त्याची गुलामगिरी दिवसभर करावी लागती. आणि इतक्या कष्टाचा पैसा आज तुम्ही कशाला देताय, तुमच्या ध्यानात येते पण मी काय बोलतोय, कशाला देताय देव देव जाऊन दे काढा, हे एवढं वाक्य घरी घेऊन जा तुमचं जीवन सफल होईल काय, एवढा कष्टाचा पैसा आपण या कार्यक्रमा करता या
कशा करता देतोय, त्या परमार्थ करता देतोय, म्हणजे त्याचा काला करायला लागलो आपण काय, फक्त त्याचा कालवा होऊ नये एवढी दक्षता घ्या. विठ्ठला विठ्ठला त्याच्यामधून आपल्याला काय मिळावा, आनंद मिळावा याकरता हा खटा टोप आहे. आनंद म्हणजे काय तर देव आहे का नाही. देव मिळण्याचे अनेक साधन आहेत. काय साधन आहेत? अनेक साधन आहेत. मला नाना साधनाच्या केल्या कळत नाना. काय शब्द वापरला? नाना. नाना म्हणजे आपला रामकिशन नाना नाही बरं का. नाना म्हणजे अनेक आहे का नाही. नाना या शब्दाचा अर्थ काय? अनेक. अनेक म्हणजे काय साधन आहे? पहा, देव मिळवण्याकरता ज्ञान मार्ग आहे. कोणता मार्ग? ज्ञान मार्ग. ज्ञान मार्ग नामदेव महाराजांचं प्रमाण आहे. ज्ञाने विन मोक्ष नाही हा सिद्धांत आणि वेद बोले हात उभारून ज्ञानाशिवाय मुक्ती नाही असं नामदेव महाराज ठणकावून सांगतात. आणि तुकाराम महाराज म्हणतात त्याच्या भानगडीत पडू नका. ज्ञानाच्या का ज्ञानाच्या भानगडीत पडायचं नाही सांगतात? त्याचं कारण आहे ज्ञान. ज्ञान आलं की तिथं प्रतिबंध आहे. ज्ञानापाशी काय प्रतिबंध? थोडासा पखवाज वाजवायला आला की त्याला वाटतं माझ्यासारखा पखवाज नाहीच कुणी आहे की नाही. एकंदर टिपण माझ्यासारखं बशीत आलं की माझ्यासारखा बाबाच कुणी नाही अशी काय होती माझी भावना होती. म्हणजे ज्ञानामध्ये काय प्रति बरं जाऊ द्या, हा विषय जाऊ द्या, पण ज्ञान मिळवल्यानंतरही ज्ञान पचवणं फार कठीण आहे सर. ज्ञान मिळवलं, ज्ञान मिळवणं म्हणजे काही एवढी गोष्ट कठीण नाही, पण ज्ञान पचवणं फार कठीण आहे. तुम्हाला उदाहरण देऊन सांगू का? वाघीण कळती का तुम्हाला? वाघीण वाघीण म्हणजे शिळीची बहीण बरोबर आहे ना. तुम्ही कशाला खरं म्हणता का? म्हणजे वाघाची वाघीण आहे का. मग वाघिणीचं दूध काढायचं. दूध काय? वाघिणीचं दूध. वाघिणीचं दूध इतकं प्रभावी, इतकं प्रभावी. वाघिणीचं जर दूध माणसानं घेतलं तर त्याचे केस कधी काळे होते? त्याचे केस कधी पांढरे होत नाही? त्याचे दात कधी पडत नाहीत? कशानं? वाघिणीच्या दुधानं दात कधी पडत नाही. त्याचे मणके ढिल्ले होत नाही बर का. त्याला ब्लड कॅन्सर होत नाही. त्याला टीबी होत नाही. त्याला कोरोना सुद्धा होत नाही. घ्यायचं का वाघिणीच्या दुधानं? जाऊ द्या. त्याची बायको सुद्धा त्याला कधी शिवाय देत नाही. हा, याच्यापेक्षा अजून काय जास्त सांगा. पण कशाने? कशाने बाबा? वाघिणीच्या दुधानं आहे का नाही. वाघिणीचं दूध जर घेतलं तर इतकं प्रभावी वाघिणीचं दूध, मग घ्यायचं का कुणाला? मी देतो. तुम्ही म्हणाल हा तू देतो म्हणल्यावर मग बरं आहे. तसं नाही, माझी आठ आहे. तुम्हाला तांब्या देणार हे वाखा तांब्या आणि लांबूनच 10 किलोमीटर वरून दाखवणार ती वाघिणी तांब्या तू. वाघिणीचं दूध काढायचं एवढंच होती का? शिडी का टंगडी टंगडी गुतली बसला पहिली शिडी का ती? वाघिणीचं दूध काढायचं म्हणजे सोपं आहे का? वाघिणीचं दूध बरं जाऊ द्या. इकडून तिकडून काढलं सर वाघिणीचं दूध काढलं. काढल्याच्या नंतर ते काय वाघिणीचं दूध पितळाच्या भांड्यात निघत नाही, तांब्याच्या भांड्यात निघत नाही, जर्मनच्या तर निघतच नाही. का निघत नाही? अन्य धातू मध्ये जर ते वाघिणीचं दूध काढलं तर छिद्र पाडून खाली येत असं म्हणतेत जणू. आता हे तरी लक्षात येते ना तुम्ही? विश्वास नसेल तर काढून पहा. हा जे माझा अनुभव म्हणून आम्हाला सांगा. खऱ्या अर्थानं वाघिणीचं दूध फार प्रभावी आहे, पण त्याला काढण्याकरता काय लागतंय? सुवर्णाचं सुवर्ण धातू लागतो आहे का नाही. सोन्याचं भांडं लागतं सोन्याचं. तसं ज्ञान काढलं वाघिणीला भाला घालून जसं तुम्ही दूध काढलं तसं ज्ञान तुम्हाला मिळवलं, पण ते ज्ञान मिळवल्याच्या नंतर पचवण्याकरता ही खोपडी तरी कशाची पाहिजे? हे आपल्याला सकाळी काय खाल्लं हे ध्यानात राहणार अशी आपली बुद्धी आहे का नाही. सकाळी काय खाल्लं मग ब्रह्मज्ञानाच्या गोष्टी तर फार कठीण आहे. ब्रह्म अरे जाऊ द्या. ब्रह्मज्ञान पचवणं कठीण आहे, पण ते मिळणं फार कठीण आहे. पचवण्याची तर गोष्ट फार लांब आहे. एक गुरु शिष्य होते आणि त्या गुरु शिष्यानं त्या गुरुजीला शिष्य म्हटला गुरुजी मला ब्रह्मज्ञान सांगा. गुरुजी म्हटले जा 12 वर्ष तपश्चर्या करून वापस येईल. आज्ञाधारक होता, गेला 12 वर्ष तपश्चर्या केली आणि वापस आला. वापस आल्याच्या नंतर तिकडून येताना असा वजनातच आला ना धोतर काटाच. आता 12 वर्ष तपश्चर्या केली म्हणजे काय साधी गोष्ट आहे का? आता आल्याच्या नंतर त्या आश्रमामध्ये गुरुजींच्या एक बाई झाडलोट करत होती.
डाउनलोड करने करता दासी म्हणा ठीक आहे मोल करीन म्हणा ती डाउनलोड करने करता गुरुजी वरी बसलेले होते माडीवर त्या गुरुजींना तो शिष्य 12 वर्ष तपश्चर्या करून केलेला वापस आलेला बघितला गुरुजींना त्या बाईला बोलून घेतलं म्हटलं इकडे म्हटली काय म्हटली तो साधू आलाय ना त्याच्या अंगावर आता तू झाडूण्याचं काम करते ना किअर लाव म्हटले त्याच्या अंगावर कुणावर किती वर्ष तपश्चर्या केली त्यांनी 12 वर्ष ऐका 12 वर्ष तपश्चर्या केली ती बाई म्हटली साधूच्या अंगावर कसं झाडू ती म्हणली गुरु आज्ञा जा टाक त्याच्या अंगावर ती गेली बिचारी टाकला कचरा लोटला आता कचरा लोटल्यावर परिणाम असा झाला तो इतका भडकला कोण तो साधू इतका भडकला तो म्हटला काय तू बाई इसका भीतालेस म्हणला तुला काय अक्कल वगैरे आहे का नाही एवढा 12 वर्ष तपश्चर्या करून आलो म्हणला तू माझ्या अंगावर केर टाकती कोण आहेस तू ते बिघडलं ते गेलं परत आंघोळ वगैरे केलं गेलं गुरुजीकडे गुरुजीकडे गेलं ना आता गुरुजीला म्हटलं गुरुजी मला ब्रह्मज्ञान सांगा गुरुजी म्हणले उठ उठ म्हणला 12 वर्ष तपश्चर्या करून आलो राव गुरुजी आता तर शिष्य असतात काय म्हणलं असतं अय गुरुजी ओके तो अट्टा हे तू हि माळ ओके तुझा गन उद्यापासून चटस भर तू का आता धोरणात राहिला का 12 वर्ष सांगितलं 12 वर्ष तपश्चर्या केली आणि अजून मला म्हणतो जा 12 वर्ष तपश्चर्या करून गुरुजीला म्हणले उठ जा पळ अजून 12 वर्ष तपश्चर्या करून पण तो आज्ञाधारक होता गेला पुन्हा 12 वर्ष तपश्चर्या केली वापस आला वापस आला तसाच प्रकार गुरुजीवरच्या माडीवर तो चलत आला वजनामध्ये तुम्हाला वजन कळतं ना पण असं म्हणजे लक्षात आलं जास्त विस्तारपूर्वक सांगण्याची गरज नाही आला थाटामाटामध्ये आणि तोच प्रकार आता तीच बाई गुरुजीने त्या बाईला बोलून घेतलं म्हटलं इकडे काय करतो माणूस आलाय ना त्याच्या अंगावर आता अजून काहीतरी टाक घाण वस्तू काय म्हटले घाण वस्तू टाक ती बाई म्हटली बाबा गुरुजी त्यावेळेस निस्ता कचरा लोटला होता तर त्याने फार मला महाराज केलं आणि आता जर त्याच्या अंगावर टाकलं ते माझं थडकच बांधील ते का सुट्टी द्या ते म्हण जा म्हटलं ना तुला तो गेला ती बाई गेली आणि त्याच्या अंगावर परत टाकलं परत तसाच प्रकार तितकाच भडकला तितकाच काय जे नाही ते बाईला बोलला आणि गुरुजीकडे परत आंघोळ करून आला आणि गुरुजी म्हटला गुरुजी आता ब्रह्मज्ञान सांगा आता 24 वर्ष तपश्चर्या केली किती 24 वर्ष आता ब्रह्मज्ञान सांगा हा पहिले 12 आणि हे 12 दोन्ही 13 आहे का नाही 24 वर्ष झाले ना आणि ते गुरुजी पशी गेला गुरुजी पशी म्हणायला लागला ब्रह्मज्ञान सांगा गुरुजीने कान निराळा टाकला गुरुजी बोला ना त्याला तो नुसता गुरुजीच्या पाठीमागे असा हिंडा लागला मला सांगा ना ब्रह्मज्ञान सांगा गुरुजी गुरुजी त्याचं काय ऐकायला तयार नाही तो असा गुरुजीला हडवत झाला त्याला डेअरिंग केली म्हणला सांगा ब्रह्मज्ञान गुरुजी म्हणले उठ पण अजून 12 वर्ष तपश्चर्या कर तू म्हणता आता रातभर असंच चलून दी 12 वर्ष ठीक आहे मला तुम्हाला सिद्धांत पटवून द्यायचा आहे ऐका 12 वर्ष तपश्चर्या कर म्हटल्यानंतर आता तो उठला गेला परत 12 वर्ष तपश्चर्या करून आला पहिले 12 दुसरे 12 आणि आता हे 12 36 वर्ष आता तपश्चर्या करून आला प्रकार तसाच गुरुजीवरी बसलेले बाई अंगण झाडी ती आणि आता गुरुजीने परत त्या बाईला बोलून घेतलं म्हटले इकडे म्हटली काय म्हटली आता तो साधू आलाय ना आता काय कर त्याच्या अंगावर तुझ्या बकेटीमध्ये जे नालीतलं पाणी साचलंय ना मोरी साफ केली तिथे ना आणि नालीतलं पाणी साफ त्या त्या बकेटीमध्ये साचलं होतं म्हटले हे पाणी त्याच्या अंगावर टाक बाई लटलाटच ओढायला गेली आता एवढी सोपी गोष्ट आहे का या कड्याला कचरा सहन होईना आता इथं घाण पाणी कसा सहन करायचा हा प्रकार असा घडला बाईनं गुरु आज्ञा होती गेली आणि त्या बकेटीतलं पाणी त्याच्या अंगावर टाकून दिलं कोणाच्या आता काय घडलं असं काय घडलं असं त्याच्या अंगावर इतकं घाण पाणी टाकलं पण आता तो भडकला नाही दोनदा काय झाला भडकला होता काय झेल आहे ते अद्वा तद्वा बोलू लागला होता पण आता भडकला नाही आता तो म्हटला बाई तुला मी 2 वेळेस फार बोललो बघ बाई बाई म्हणलो पण खऱ्या अर्थानं तू बाई नसून तू माझी कोण आहेस आई आहेस का ही प्रक्रिया त्याच्याकडून आता का घडली सांगा मला अहंकार गेला आता काय झालं त्याच्याकडून त्याचा अहंकार गेला त्याचं मम त्यांनी सासू मारली हे का नाही त्यांनी सासरा मारला लक्षात आलं तुमच्या आता हा म्हणजे त्याच्या जीवनातलं सर्व म्हणजे द्वंद्व रहित तो झाला आणि आता त्या बाईला तो म्हटला तू माझी आई आहेस तिच्या पुढे असा साष्टांग दंडवत घातला कोणी पाद घातला कोणी त्या माणसानं
त्या महात्म्यानं आणि ते गुरुजी वरून पाहत होते. गुरुजी आता पळतच त्याच्याकडे आले. कुणाकडं? शिष्याकडं. आणि शिष्याकडे आले त्याला असं त्या भरलेल्या अंगानं उचललं आणि म्हटले चल आता तुला मी ब्रह्मज्ञान सांगतो. दृष्टांत संपला. सिद्धांत आहे का? ब्रह्मज्ञान ऐकण्याच्या पात्रतेचं होण्याकरता त्याला 36 वर्ष घालावं लागले. किती वर्ष? 36 वर्ष. आपण 36 वर्ष जगत होत का नाही याचीच पंचायत.